ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये मोठा अपसेट पाहायला मिळालेला आहे. अमेरिकेची वर्ल्ड नंबर वन सेरेना विलियम्सला फायनलमध्ये पराभवाचा धक्का बसलाय. जागतिक क्रमवारीमध्ये पाचव्या स्थानी असलेल्या जर्मनीच्या अँजेलिका कर्बरकडून सेरेनाला पराभूत व्हावं लागलं असून कर्बरच्या करिअरमधलं पहिलं ग्रँडस्लॅम हे ठरलेलं आहे. कर्बरनं सेरेनाला 6-4, 3-6, 6-4 पराभूत केलं. या पराभवामुळे स्टेफी ग्राफच्या 22 ग्रँडस्लॅमच्या विजेतेपदांच्या रेकॉर्डची बरोबरी साधण्याची संधी सेरेनानं गमावलेली आहे. या क्षणाची महत्वाची बातमी येते क्रीडा जगतातून. जर्मनीची अँजेलिका कर्बर आता विजेती ठरलेली आहे ऑस्ट्रेलिया ओपनची. ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये आज हा मोठा अपसेट पाहायला मिळालाय. अमेरिकेची वर्ल्ड नंबर वन सेरेना विलियम्सला फायनलमध्ये पराभवाचा धक्का बसलेला आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहेत माजी टेनिस प्लेअर गौरव नाटेकर. गौरवजी नमस्कार. आणि आज जो हा आपल्याला रिझल्ट बघायला मिळाला खूप मोठा धक्का आहे पराभवाचा सेरेनासाठी, काय सांगतील, काय नेमक्या चुका झाल्या सेरेनाच्या या मॅचमध्ये? नाही, मला वाटतं खूपच चांगला रिझल्ट आहे. सेरेना 22 टायटल ग्रँडस्लॅम टायटल रेकॉर्ड बघत होती, पण कर्बर जी आहे ती खूपच चांगली खेळली आणि पहिल्या मॅच पहिल्या राऊंड मध्ये ती मॅच पॉइंट डाऊन होती आणि तिकडनं फाईट करून पहिली राऊंड जिंकून मग येऊन पूर्ण टुर्नामेंट जिंकणं म्हणजे हे खूपच आणि वुमेन्स टेनिस साठी खूपच चांगलं आहे. अगदी गुरुजी, एक महत्वाची गोष्ट अशी की एक वेगळा रिझल्ट या निमित्तानं बघायला मिळाला, एक वेगळी खेळाडू त्यामुळे पुढे आलेली आहे. जरी पराभवाचा धक्का सेरेनाला बसला असला तरी मात्र डाऊनफॉलला सुरुवात झाली तिची असं म्हणायला काही हरकत नाही. नाही, मला नाही वाटत, उलट मला वाटतं की ती अजूनही एक एक दोन वर्ष खेळेल. मागच्या वर्षी तिने सगळं जिंकलं होतं आणि US ओपन मध्ये सेमीफायनलला हरून तिला प्रेशर इतकं वाटत होतं म्हणून तिने 3-4 महिने ब्रेक घेतला. मला नाही वाटत, आणि ऑस्ट्रेलियन ओपनला इतकी चांगली खेळून मला वाटतं एक सुद्धा सेट ड्रॉप केलेला नाहीये तिने आणि ती फायनलला पोहोचली. आणि कधी कधी असं होतं आणि कर्बर सुद्धा चांगली खेळली, त्यामुळे आपण सेरेनाचं डाऊनफॉल आहे किंवा तिचा आउट ऑफ फॉर्म याच्या पेक्षा आपण कर्बरला जितकं आपण टाळ्या वाजवून तिचं आपण हे सक्सेस बघू तेवढं चांगलं. खरं धन्यवाद केलेल्या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल गौरव. गौरव नाटेकर आपल्या बरोबर होते, माजी टेनिस प्लेअर. आणि ऑस्ट्रेलियन ओपन मधला हा एक मोठा अपसेट पाहायला मिळालेला असला तरी सुद्धा एक चांगली नवोदित खेळाडू आपल्याला बघायला मिळते. सेरेना विलियम्सला पराभवाचा धक्का बसलेला आहे. जर्मनीची अँजेलिका कर्बर ही विजेती ठरलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.